हाय फ्रेंड्स, स्वागत है तुमचं आपल्या चॅनल मध्ये। तर नवीन दिवस नवीन ब्लॉग आहे हा। आणि कसे आहात तुम्ही? खात्री आहे की तुम्ही सगळेच ठीक असाल। इकडे सुद्धा सगळं ठीक आहे आणि आता उन्हाळ्यासारखं वाटत आहे। मेन म्हणजे आता पाऊस नाही आहे। मी सांगितल्याप्रमाणे मागे जवळपास 10-12 दिवस तरी कंटिन्यू पाऊस पडला, तर आता ती हालत नाही आहे। आता छान आहे वातावरण इकडे सुद्धा आणि आता ऊन पडत आहे उन्हाळ्यासारखे। आता वाजले आहेत 6:15 झाले आहे, मात्र बाहेर बघा ऊनच आहे अजूनही। म्हणजे मागे 3 वाजता अंधार पडायचा, तर आता नाही आहे। आता 2 दिवस झाले उघाड आलेला आहे आणि छान आहे वातावरण आणि आता छान वाटतं फिरायला। तर आता माझे मिस्टर आणि मुलगा जात आहे फिरायला सायकलने, तर ते तुम्हाला दाखवेल। त्यांचा आता सध्या हवा वाढणं सुरू आहे, तर ते आता जाणार आहेत बाहेर फिरायला। आणि मी केला आहे ब्लॉगला स्टार्ट, तर आता हा ब्लॉग मी कंटिन्यू करेल। आणि तुम्ही माझा ब्लॉग रेग्युलर बघत चला, रेग्युलर येईल थोडा काय होईना, पण मी प्रयत्न नक्की करते आहे। लाईक आवडायला असेल, म्हणजे तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि सोबत सबस्क्राईब केलं असं चॅनल तर नक्की सबस्क्राईब करा। त्याचबरोबर येणारे व्हिडिओ तुम्ही बघत चला, म्हणजे तुम्हाला सबस्क्राईब केल्यामुळे बेल बटन ऑन करा, जी बेलची असते ती, येणारे व्हिडिओ तुम्हाला लगेचच मिळेल। तर चला आता मी स्वयंपाकाची अजून वेळ व्हायची आहे। माझे भांडे वगैरे सगळे झाले आहे, घर क्लीन झालेलं आहे, म्हणजे सायंकाळचे जे काम असतात ते झालेले आहेत। आणि वातावरण बाहेर सुंदर, जो सूर्य मावळत आहे ना, म्हणजे मावळताना जो जसा दिसतो खूप सुंदर दिसत आहे, त्याचं दृश्य मी तुम्हाला दाखवते। आणि कंटिन्यू राहा, तर चला मी आता तुम्हाला बाहेर जाऊया। बाहेर तर चला आता आपण जाऊया बाहेर। बाहेर बघा किती मस्त, म्हणजे आता सायंकाळ झालेली आहे, 6 वाजले आहेत, पण मात्र उन्हाळा आता छान तापत असल्यामुळे सूर्य मावळत आहे। आणि 6:30 वेळ आहे ही। आणि आमच्या घरासमोर खूप म्हणजे मोकळं वातावरण आहे, म्हणजे इकडे समोर घरं नसल्यामुळे खूप मस्त वाटत आहे। आयु सायकल चालवत आहे, आयुचं सायकल चालवून झालं थोडासा अगदी अंधार झाला, त्यानंतर तो घरात आला। सॉरी, हा नेक्स्ट डेचा व्हिडिओ आहे, म्हणजे घरात आल्यानंतर मग तो आणखी अभ्यास करायला लागला होता सायंकाळी सुद्धा, पण हा नेक्स्ट डेचा व्हिडिओ आहे। नेक्स्ट डे तो अभ्यास करत होता, म्हणजे त्याला लिहून वाचायला सांगितलं होतं। उन्हाळ्याचे दिवस असले तरी पण थोडंसं अभ्यास करणं जरुरी आहे, कारण असलं नसलं सगळं विसरून जातात मुलं, त्याच्यामुळे त्याला त्याची रायटिंग खूप घाणेरडी आहे ना, सोबतच त्याचं वाचणंसुद्धा क्लिअर नाही, त्याच्यासाठी त्याला लिहायला आणि वाचायला सांगितलं होतं, तर तो ते काम करत आहे। त्याचबरोबर मग आम्ही सायंकाळी गेलो, मी आणि मिस्टर वगैरे फिरायला गेलो होतो, म्हणजे हा नेक्स्ट डेचा व्हिडिओ आहे सायंकाळचा। तर त्या दिवशीसुद्धा वातावरण मस्त होतं, म्हणजे आता वातावरण जवळपास छान आहे सकाळच्यापेक्षा सायंकाळी, कारण सकाळी खूप ऊन तापतं, पण सायंकाळी मात्र तेवढंच मस्त वाटतं, गार वारा। आणि हा नदीच्या काठचा एरिया आहे, म्हणजे पुलिया आहे, खालती नदी आहे, नदीला पाणी काही जास्त नाही आहे। मिस्टर आणि मी दोघंही फिरत आहोत, तर हे बघा नदी सुकलेली आहे, कुठून कुठून असे थोडे थोडे पाणी दिसत असेल। मध्ये मध्ये झाडे आहेत, वाळू आहेत, आणि बघा आणि मोकळं वातावरण आहे, वरती आकाश निरभ्र, खूप सुंदर आकाश दिसत आहे। तर अशा प्रकारे सुरू आहे आणि आम्ही थोडंसं पुलियावर थांबून त्या नदीचा दृश्य बघतो। त्यानंतर एकदम रात्री, म्हणजे रात्रीला सानू गदी आहे, तिची मजा घेत आहे। सानू गदी गदी आहे, सानू गद कोण आहे? गद नन्ना गदी गदी आहे, मुली नन्नाची मम्मी गदी गदी नाही का? स्वरा सर्वात मोठी गदी आहे, या सानूची बहीण स्वरा गदी आहे। मग छान छान कोण आहे सांग ना, मग आपण छान छान आहे।